नमस्कार, मशाल नेटवर्क आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आलो आहे आपण तलासी तालुक्यातील कवाडे या ठिकाणी। जल्लोष मित्र मंडळ सालावाद प्रमाणे आणि उत्तमरित्या हे कार्यक्रम आयोजित करतात, नवरात्री निमित्त कार्यक्रम आयोजित करतात आणि यशस्वी ते पार करतात। त्या संदर्भात त्यांचे मुख्य आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर, आपण काय बोलणार, आपलं नाव काय? माझं नाव विजय बोलते। या मंडळाचा मी अध्यक्ष आहे। गेल्या 12-13 वर्षापासून हा जो नवरात्रीचा उत्सव आहे अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरा होतो। त्याच्यामध्ये लोकांचा इतका प्रतिसाद मोठा आहे की खूप मोठा आहे। म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एक नंबरचं सांगावं तरी म्हणजे ठीक वाटेल, कारण या ठिकाणी एवढी पब्लिक असते। परंतु ती पब्लिक कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जाणवत लावत नाही आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी हा साजरा होतो। किती वर्ष झालं तुम्हाला? जवळजवळ हे 12-13 वर्ष आज या मंडळाला होत आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। हे काम कार्यक्रम काय काय आयोजित करतात या ठिकाणी? नक्कीच या गवाड्याजवळचं भाग्य मानेल की या ठिकाणी गणपती उत्सव, क्रिकेट स्पर्धा, त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा क्रिकेट स्पर्धा, त्याच्यानंतर 9 ऑगस्ट जो जागतिक दिवस आहे आदिवासींचा, तो अतिशय मोठ्या संख्येने जसा हा नवरात्रीचा उत्सव त्याच पद्धतीने याच ग्राउंडमध्ये, हे ग्राउंडचं नाव आहे क्रांती मैदान आणि अतिशय नावाजलेलं हे मैदान आहे। आणि या मंडळाकडून इतर ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ ब्लड डोनेट, त्याच्यानंतर आरोग्याच्या काही ज्या सुविधा आहेत हे देखील हे मंडळ साजरा करत आहे। त्याचबरोबर आपल्या सरपंच मॅडम पण आहे, कवाड्या ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच मॅडम पण आहे, आपण त्यांच्या कुटुंब त्यांचं मत जाणून घेणं। मॅडम, आपण काय बोलणार? त्याचबरोबर आपले एक पोलीस निरीक्षक आहेत तलासरी अंतर्गत, आपण त्यांच्याकडून पण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार। या मोठ्या संख्येने इथं पब्लिक येतात, भक्तगण येतात, सुरक्षाबाबत आपण त्यांनी काय व्यवस्था केलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, आपण काय बोलणार? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक विजय मुंडे, तलासरी पोलीस प्रभारी आहे। कवाडा गाव हे जे 33 गाव आहे या पालघर जिल्ह्यामधल्या आदिवासी बहुल या जिल्ह्यामध्ये, कवाडा गावाचं नाव इतिहासात तुम्हाला अनेक ठिकाणी सापडेल आणि अनेक चांगल्या गोष्टी झाली सापडेल। त्याची परंपरा आज देखील या गावचा सरपंच आणि पंचायतचे अध्यक्ष हे पुढे नेत आहे। अतिशय छान आणि पारंपरिक पद्धतीचा आणि आपल्या धार्मिक जरा मनाला शांतता देणारा असा हा उत्सव हा गेल्या काही वर्षात मी साजरा करीत आहे। माझं हे दुसरं वर्ष या उत्सवाला भेट देण्याचं, या उत्सवाची एक वैशिष्ट्य आहे तिथे तसं फक्त पोलिसाची प्रत्यक्ष गरज पडत नाही, पोलिसाची गरज पडण्या इतकी या गावाचे नागरिक जे आहेत ते पोलिसाची गरज पडू देत नाही। आणि अतिशय शिस्तमुक्त हा कार्यक्रम केला जातो। हा जो नवरात्राचा उत्सव आहे, आपण बघतो इतर अनेक गोष्टी आपण परराज्यात लोक जातात, काही कामासाठी जातील, काही कशासाठी जातील, पण या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की परराज्यातून लोक या आपल्या कवाडा गावामध्ये येतात आणि या उत्सवाचा आनंद घेतात। त्याचं सर्व श्रेय त्या मंडळाचे अध्यक्ष आणि गावच्या सरपंच यांना जातं। त्याचबरोबर जे गावची इतर जी काही मान्यवर व्यक्ती आहेत, जे महत्त्वाची व्यक्ती आहेत, त्यांचा देखील सहभाग आहे। सगळ्यांची नावं घेता येणार नाही, परंतु ती सगळी लोकं आम्ही एकत्र ओळखतो। या सर्व या अशा पारंपरिक उत्सवांचा हा जो भार आहे तो वाढत चालला आहे आणि याची गर्दी पण वाढत चालली आहे, याला पुढे मोठं यश मिळणार आहे। हे येणारे भाविक आहेत किंवा नाचते गाण्यात येणार आहे, यांच्यासाठी आपण काय संदेश देणार? आपल्याकडे जी जबाबदारी जी लोकं आहेत, अतिशय चिंतित लोकं आहेत, तरी पण आता एकदा पोलिसांचा जो रोल आहे त्याप्रमाणे पोलिसांचा जे चांगला असतो ते असंच आहे की ही जी भाविकांमधली जी महिला आहे, ज्या स्त्रिया आहेत,
त्यांचं संरक्षण करणं हे आपल्या प्रत्येक आलेल्या प्रत्येक पुरुषाचं काम आहे. या आपल्या महिला संरक्षित कशा राहतील आणि व्यवस्थित जसं खेळायला येतात तशा त्या त्याच वाचत आणि चांगल्या मनाने परत घरी कशी जातील त्याची काळजी देखील आपण सर्वांनी घ्यायची. आपण बघू शकता सगळ्यांनी प्रतिक्रिया एकदम चांगली दिलेली आहे. कवाडा ग्रामपंचायत अंतर्गत जी ही सालाबादप्रमाणे नवरात्री चालू असते आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गर्दी ह्या कवाडा ग्रामपंचायत अंतर्गत जे नवरात्र उत्सव होतो आहे या ठिकाणी होते हे खूप सांगावंसं वाटतं आहे. परंतु हे करत असतानाही कधीही पोलीस प्रशासन असो किंवा इतर कोणतेही असो यांना म्हणजे न सांगता इथले जे ग्रामस्थ आहे हे इथली काळजी घेऊन आणि योग्यरित्या ते इतर हँडल करतात हे खूप त्यांची प्रशंसा करण्याची बाब आहे. मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद.